नमस्कार, महाराष्ट्र प्राइम टाइम या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या बातमीनं. नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेवरून कोकणात चांगलंच धुमशान आता पाहायला मिळत आहे. आपल्याच वहिनीवरती ऍसिड फेकायला कोणी सांगितलं असा आरोप करत नारायण राणेंनी पुन्हा एक खळबळ उडवून दिली आहे. स्वतःच्या वहिनीवर ऍसिड फेकण्याची यांची संस्कृती असल्याचा हल्ला बोल देखील त्यांनी केलाय. तर शिवसेनेनंही राणेंवर चांगलाच पलटवार केला. अंकुश राणेंचा खून कुणी केला, राणेंची कुंडली ही आमच्या हातात आहे असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी राणेंना ओपन चॅलेंज दिला आहे. आपल्या बंधूच्या पत्नीवर या वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं कोणाला? आणि संस्कार असे संस्कार आपल्या भावाच्या पत्नीवर ऍसिड फेकायचं बऱ्याच टप्प्याटप्प्याने मी काढलं टप्प्याटप्प्याने. हा माझा प्रश्न सुद्धा नारायण राणेंना आहे की अंकुश राणे जे होते ते सख्खे चुलत भाऊ नारायण राणेंचे, त्यांचा खून कोणी आणि कशासाठी केला हे सुद्धा नारायण राणेंनी सांगावं. आणि शांत असलेल्या कोकणला पुन्हा अशांत निर्माण करून राडेबाज संस्कृती पुन्हा एकदा कोकणमध्ये आणायचं काम नारायण राणेंच्या माध्यमातून होतंय. त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये नारायण राणेंची जी कुंडली मांडलेली आहे ती कुंडली आमच्या हातात सुद्धा आहे. हे भूताच्या हातीत कोली दिल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांचा भाजप कसा जाळायला निघालेले आहेत नारायण राणे याचा त्यांनी अभ्यास करावा. आम्ही असं नाही सांगत आहे ते परत कसे जातील, पण अशा का हल्ला करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची ताकद सुद्धा महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आहे.